नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाजाराचे प्रकार हा घटक आपण अभ्यासात आहोत बाजार ऑगस्ट कुर्णो यांच्यामध्ये बाजार एक विशिष्ट ठिकाण नसून हा संपूर्ण भूप्रदेश आहे आणि या भूप्रदेशामध्ये ग्राहक आणि विक्रेते यांचा इतका जवळचा संबंध असतो की त्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत चटकन सहज समान होण्याची प्रवृत्ती असते म्हणजे एखादी वस्तू या बाजारामध्ये तुम्हाला सर्वत्र एक समान किंमत पाहायला मिळेल म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वस्तू असेल की एखादा कोणत्याही प्रकारची वस्तू असेल त्याची किंमत ही सर्वत्र चटकन समान होण्याची प्रवृत्ती असते म्हणजे सर्वत्र एकच किंमत या बाजारामध्ये पाहायला मिळते आणि असा हा बाजार आहे की या बाजारामध्ये आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणाचा उल्लेख करत नाही तर या बाजारामध्ये संपूर्ण भूप्रदेशाचा विचार करत असतो आणि प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या संपर्कात येत असतात आणि वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करत असतात अशा यंत्रणेला बाजार असं म्हटलं जातं की बाजार पूर्ण होण्यासाठी विशिष्ट ठिकाणाची आवश्यकता नाही आहे तर हा एक संपूर्ण भूप्रदेश आहे की जिथे ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येत असतात आणि वस्तू आणि सेवांची खरेदी होत असते आणि हा मात्र इथे त्या वस्तूची किंमत मात्र सर्वत्र समान असल्याचे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे या बाजारातल्या एखाद्या विक्रेत्याकडं एखाद्या वस्तूची जी किंमत असेल तीच किंमत सर्व विक्रेते त्याच किमतीला ती वस्तू विकत असतात आता बाजार ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी बाजारात ग्राहक असले पाहिजेत विक्रेते असले पाहिजेत वस्तूला किंमत असली पाहिजे वस्तूची किंमत म्हणजे काय आहे तर वस्तूचं पैशातील मूल्य त्याला वस्तूची किंमत असं म्हणतात म्हणजे तुम्ही बाजारात जाता काही वस्तू विकत आणता आणि त्या वस्तू विकत घेत असताना तुम्ही विक्रेत्याला तुम्ही दुकानदाराला त्या वस्तूचे पैशातलं मूल्य देत असता म्हणजे आपण जर वेगवेगळ्या पुस्तकांचे असेल वह्यांची असेल अन्नधान्यांची असेल प्रत्येक एका वस्तूची किंमत अदा करत असतो आणि त्या वस्तू विकत घेत असतात तर यानुसार ही बाजार संकल्पना पूर्ण होण्यासाठी ग्राहक विक्रेते असणं गरजेचं आहे वस्तूची किंमत असणं गरजेचं आहे बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय की बाजार ही एक संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचं जाळं आहे संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचं जाळं आहे बाजार या संकल्पनेचं वर्गीकरण आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपण असंच अर्थशास्त्राचा हा प्रवास यातल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनसुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे मार्कांचं डिस्ट्रिब्युशन कशा पद्धतीनं आहे कोणते प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा ह्या सगळ्या घटकांची चर्चा आपण पुढील काही व्हिडिओमध्ये करणारच आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर या स्थळानुसार काळानुसार बाजाराचे वेगवेगळे प्रकार पडतात आजची आपली संकल्पना जी आहे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार आता स्पर्धेनुसार बाजार कोणकोणते आहे म्हणजे अर्थशास्त्रामध्ये किती विक्रेत्यांमध्ये स्पर्धा होते स्पर्धा हा अर्थशास्त्रामधला एक महत्त्वाचा निकष आहे किती विक्रेते आहेत की बाजारामध्ये आपण बघतो विक्रेत्यांची संख्या अमर्यादित आहे ग्राहकांची संख्यासुद्धा अमर्यादित आहे पण या स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार तुम्ही अभ्यासत असताना जे वेगवेगळे स्पर्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत म्हणजे स्पर्धा असेल मक्तेदारी असेल मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल अल्पाधिकार असेल तर ह्या प्रत्येक एका स्पर्धेमध्ये काही ग्राहक असतात काही विक्रेते असतात मग या विक्रेत्यांची संख्या किती आहे त्याच्यावरून या स्पर्धेचे प्रकार पडत असतात म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात येण्यासाठी पूर्ण स्पर्धा म्हटलं की असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते येतात मक्तेदारी म्हटलं की एकच ग्राहक येतो मक्तेदयुक्त स्पर्धा म्हटलं की दोनपेक्षा अधिक ग्राहकांचा समावेश होतो एकूणच काय की स्पर्धेनुसार बाजाराच्या या प्रकारात किती ब विक्रेते आहेत आणि त्या किती विक्रेत्यांमध्ये स्पर्धा होणार आहे याच्यानुसार पडले प्रकार पडतात तर आज आपण बघणार आहोत की पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य कोणती आहेत तर हा आपला पहिला बाजाराचा एक प्रकार आहे की जो स्पर्धेनुसार बाजाराचा प्रकार आहे आता पूर्ण स्पर्धा ही जी संकल्पना आहे ही काल्पनिक का आहे आणि पण आदर्श असा हा बाजाराचा प्रकार आहे पूर्ण स्पर्धा आणि हे पूर्णस्पर्धेचं लक्षात ठेवण्यासाठी की तुम्ही पूर्णस्पर्धेचा बाजार कसा लक्षात ठेवू शकता की या बाजारामध्ये असंख्य विक्रेते असतात असंख्य ग्राहक असतात आणि वस्तू मात्र एकजींशी स्वरूपाची असते याचाच अर्थ काय होतो की ज्या बाजारात असंख्य ग्राहक आहेत व असंख्य विक्रेते आहेत आणि वस्तू एकजींशी स्वरूपाच्या आहेत अशा बाजाराला पूर्ण स्पर्धा असं म्हणतात त्याचबरोबर जे जॉन रॉबिन्सन यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे जे की जेव्हा प्रत्येकी उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते आता या ठिकाणी असणारं स्पर्धेमध्ये जे उत्पादन आहे जी वस्तू आहे ती एकजींशी स्वरूपाची आहे पण त्याचबरोबर या बाजारातल्या वस्तूला असणारी मागणी ही लवचिक स्वरूपाची आहे आता मागणीच्या लवचिकतेमध्ये तुम्ही लवचिकता अलवचिकता या सगळ्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ मिठाला असणारी मागणी अलवचिक आहे कारण मिठाचा वापर किंवा मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे त्यामुळे प्रत्येक एका पदार्थासाठी मिठाची आवश्यकता असते म्हणूनच मिठाची मागणी ही अलवचिक असते पण याच्या उलट तुम्ही चैनीच्या वस्तू बघितल्या रेफ्रिजरेटर फर्निचर असेल टी व्ही असेल मोबाईल फोन असेल या सगळ्या जर वस्तू बघितल्या तर या वस्तूंची मागणी लवचिक असते म्हणजे तुम्ही या वस्तू काही लगेच घेऊ शकता काही दिवसांनी विकत घेऊ शकता म्हणजे याची आवश्यकता किती आहे त्याच्यावरून त्या वस्तूची लवचिकता असते लव ती वस्तू लवचिक आहे की अलवचिक आहे हे वापरावरून आवश्यकतेवरून ती वस्तूची ठरत असते पण या ठिकाणी हा जो पूर्ण स्पर्धेचा बाजार आहे इथली संपूर्ण वस्तू मात्र लवचिक स्वरूपाची असते आणि उत्पादनाला असणारी पूर्ण मागणी लवचिक स्वरूपाची असते आणि तेव्हाच पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते म्हणजे ही रोबिन्सन यांची वाक्य आहे एकूणच या व्याख्येवरून तु, तु तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की पूर्णस्पर्धेचा एक असा बाजार आहे की ज्यामध्ये असंख्य ग्राहक आहेत असंख्य विक्रेते आहेत आणि वस्तूची मागणी ही लवचिक स्वरूपाची मागणी आहे जस जसं आपण तुम्ही या बाजाराच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास लक्षात घ्याल तस तसंही तुम्हाला संकल्पना चटकन समजून जाईल की स्पर्धा हा नेमका काय प्रकार आहे आणि या पूर्ण स्पर्धेची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत म्हणजे हा एक बाजाराचा आपला पहिला प्रकार आहे पूर्ण स्पर्धा आता या प स्पर्धेमध्ये ग्राहक आणि विक्रेते अजून एक महत्त्वाची नोंद करण्यासारखी बाब आहे की या स्पर्धेमधल्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं म्हणजे या बाजारात कोणती वस्तू किती किमतीला कुठे मिळेल ही सगळे ज्ञान या बाजारातल्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना असतं त्यामुळे कोणताही एखादा ग्राहक वस्तूची किंमत वाढवून विक्री नफा कमवू शकत नाही आणि कोणताही सॉरी कोणताही एखादा विक्रेता वस्तूची किंमत वाढवून नफा कमी करू शकत नाही आणि कोणताही ग्राहक एखादी वस्तू समान किमतीपेक्षा जास्त किमतीला तो खरेदी करत नाही कारण ग्राहक आणि विक्रेत्या या दोघांना बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान आहे जस ज़ जशी ज़ तुम्ही या बाजारपेठेची वैशिष्ट्य अभ्यासत जाल तसं तुम्हाला या संकल्पना लक्षात येतील तर नक्कीच या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते या बाजारामधला ग्राहकांची संख्या देखील असंख्य आहे विक्रेत्यांची संख्या देखील असंख्य आहे यानं होतं काय की एखादा विक्रेता एखाद्या दिवशी बाजारात वस्तू विक्री करण्यासाठी आला नाही तर त्याचा संपूर्ण बाजारपेठेवर काहीही परिणाम होत नाही एखाद्या ग्राहकानं बाजारामध्ये वस्तू खरेदी केली नाही तरी त्याचाही काही परिणाम होत नाही कारण या बाजारामधल्या ग्राहकांची आणि विक्रेत्यांची संख्या असंख्य आहे त्यामुळं कोणताही एक विक्रेता मागणीवर प्रभाव पाडू शकत नाही तसेच कोणताही सॉरी कोणताही एक विक्रेता पुरवठ्यावर प्रभाव पाडू शकत नाही तसेच कोणताही एक ग्राहक मागणीवर प्रभाव पाडू शकत नाही म्हणजे पहिलं वैशिष्ट्य असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात त्यामुळे संपूर्ण हे विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत कशी निश्चित होते हा देखील आपल्याला भाग बघायचा आहे की कशा पद्धतीनं स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत निश्चित होत असते त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की या बाजारामधल्या ज्या संपूर्ण वस्तू आहेत एक 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 त्या एकजीनशी स्वरूपाच्या असतात या बाजारामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात त्या एकजीनशी स्वरूपाच्या असतात एकजींशी वस्तू म्हणजे नेमक्या कोणत्या वस्तू आहेत त्या ज्या वस्तू रंग आकार चव यांनी सारख्या असतात समान असतात अशा वस्तूंना एकजींशी वस्तू असं म्हटलं जातं बघा स पूर्णत पर्यायी असतात या वस्तू पूर्णत एकमेकांना पर्यायी असतात आणि ह्या एकजींशी वस्तू आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण बऱ्याच वेळेला बघतो की लक्स सोप आहे हमाम सोप आहे लाईफबॉय सोप आहे ह्या वस्तूंचा वापर एक आहे आणि ह्या वस्तू एकमेकांना पर्यायी आहेत म्हणजे एक वस्तू नाही मिळाली तर दुसरी वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता तर अशा पद्धतींच्या वस्तू एकजिंशी स्वरूपाच्या की ज्यांचा रंग आकार चव या सर्वत्र बाबतीत समान असतात अशा वस्तू ह्या एकजिंशी स्वरूपाच्या असतात पुढं आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन या बाजारामध्ये नवीन उद्योग स्थापनेला आणि उद्योगातून बाहेर पडण्याला इथे कोणीही नवीन उद्योग स्थापन करू शकतं कोणीही या उद्योगातून नफा कमवून बाहेर पडू शकतं कुठल्याही प्रकारचे निर्बंध या बाजारामध्ये प्रवेशासाठी आणि उद्योग बंद करून बाहेर पडण्यासाठी असत नाहीत मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन म्हणजे कोणीही उद्योग स्थापन करू शकतं आणि नफा कमवून उद्योग बंदही करू शकतं याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत असा हा मुक्त प्रवेश आणि निर्बंध हे तिसरं वैशिष्ट्य एकच किंमत या बाजारामध्ये ग्राहकांची आणि विक्रेत्यांची संख्या ही असंख्य आहे आणि त्यामुळे इथे वस्तूची किंमत सर्वत्र समान असते आणि म्हणून हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून वस्तूची किंमत निश्चिती होत असते हा भाग आपण बघणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये की पूर्णस्पर्धेमध्ये किंमत निश्चिती कशी होते की उदाहरणाच्या साह्यानं आपण बघणार आहोत म्हणजे या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलात वस्तूची किंमत निश्चित होत असते आणि म्हणून पूर्णस्पर्धेच्या बाजारात एकच किंमत हे वैशिष्ट्य आहे बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान इथे ग्राहक आणि विक्रेते या दोना दोघांनाही बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं त्यामुळे वस्तू काय आहे वस्तूचा गुणवत्ता कशी आहे दर्जा कसा आहे वस्तूची किंमत काय आहे वस्तूचा पुरवठ्याचा स्रोत काय आहे हेच याविषयीची संपूर्ण माहिती ग्राहकांना असते म्हणजे जसं तुम्ही एखादी वस्तू विक्री कर विकत घेण्यासाठी बाजारात जाता तेव्हा तुम्हाला माहीत असतं की या वस्तूची क्वालिटी काय आहे या वस्तूची साधारण किंमत काय आहे त्या वस्तू कुठून निर्माण होतात आणि कशा पद्धतीने बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात याचे थो याचं ज्ञान ह्या ग्राहकांना असतं आणि त्यामुळे कोणताही ग्राहक वस्तू जास्त किमतीला खरेदी करत नाही आणि विक्रेता ती वस्तू जास्त किमतीला विकूही शकत नाही कारण ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता आता गतिशील म्हणजे काय की उत्पादन घटक कोणते आहे श्रम भांडवल संयोजक हे उत्पादन घटक आहेत हे गतिशील असतात म्हणजे एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये हे सहज स्थानांतरित करतात आणि व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा ते गतिशील असतात म्हणजे एकाच उद्योगामध्ये कार्य केलं पाहिजे आणि असं नाही आहे तर या उत्पादनाचे घटक एका उद्योग सोडून दुसऱ्या उद्योगामध्ये काम करण्यासाठी जाऊ शकतात म्हणजे व्यावसायिक गतिशीलता हे देखील पूर्ण स्पर्धेमध्ये आढळतं वाहतूक खर्चाचा अभाव पूर्ण स्पर्धेमध्ये वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो कारण वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते आणि या गृहितकांमध्ये की इथे वाहतूक खर्चाचा अभाव आहे या मुळे आपण असे गृहीत धरतो की इथे वाहतूक खर्च नाही आहे आणि त्यामुळे या प्रकारचा किंमत समानता आपल्याला पाहायला मिळते सरकारी हस्तक्षेप नाही पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप असत नाही म्हणजे आर्थिक घडामोडीमध्ये पूर्णत सरकार कुठल्याही प्रकारचा निरहस्तक्षेपाचं धोरण असतं म्हणजे सरकारचं या वस्तू बाजाराच्या कुठल्याही आर्थिक घडामोडीमुळे हास घडामोडीमध्ये हस्तक्षेप असत नाही तर अशा प्रकारचे हे पूर्ण स्पर्धेची आठ वैशिष्ट्य आपण बघितलेले आहेत की असंख्य ग्राहक आहेत असंख्य विक्रेते एकजींशी वस्तू आहे एकच किंमत आहे एक वाहतूक खर्चाचा अभाव आहे पूर्ण गतिशील आहे या सगळ्या वैशिष्ट्यांनी तुमच्या लक्षात आलेलं असेल की पूर्ण स्पर्धेचा हा एक असा बाजार यंत्रणा आहे की या बाजारामध्ये वस्तूची किंमत समान असते हा पहिला मुद्दा या बाजारामध्ये विक्रेते आणि ग्राहक असंख्य असतात हा दुसरा मुद्दा या बाजारामध्ये वस्तू एकजंशी स्वरूपाच्या असतात हा तिसरा मुद्दा या बाजारामधल्या वस्तूंची मागणी लवचिक असते हा चौथा मुद्दा इथे सरकारचा हस्तक्षेप असत नाही इथे बाजारात वस्तू एकच किंमतीला मिळत असतात इथे बाजारात वाहतूक खर्च नसतो उत्पादन घटकांना पूर्ण गतिशील असतात ते एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात सहज जाऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही दोन एक दोन वेळा बघा म्हणजे तुमच्या पूर्णत हा पूर्ण स्पर्धेची संकल्पना लक्षात येईल की जे तुम्ही कधीही विसरू शकणार नाही असा हा बाजाराचा स्पर्धेनुसार आपला पहिला प्रकार या ठिकाणी पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद